या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। आमच्या घरी पोरगी डिलिव्हरी झाली आहे, ड्रेनेजचं पाणी असल्यामुळे आमच्या घर मलेरिया डेंगू लहान लहान लेकरं येतील त्यामुळं आम्हाला लई त्रास झाले। रोज उठून आम्हाला सकाळी कामाला जायचं असते, हे सगळं काढायचं गंदगी आम्हाला माझ्या हातनं होत नाही। प्याचं पाणी सोडलंय तर ते म्हणजे सगळं प्याच्या पाणीमध्ये सगळं ड्रेनेजचं पाणी आल्यामुळं आम्हाला लई अपघात व्हायला लागले। घरात लई लहान लहान लेकरं येतील, पोरगी माझी बाळातीन 15 दिवस झालं त्यामुळं अजून त्या डेंगू मलेरिया काल दवाखान्याला घेऊन गेले, 500-600 रुपये खर्च आले। मला काय करायचं बरं इलाज, त्यांनी मी लवकरात लवकर येऊन सगळं ड्रेनेजचं क्लिअर करून द्या, आमच्या दारासमोर आता या जायची वाट आहे। हां, मी प्रफुल्ल कंदले बोलतो, माझं या ठिकाणी बांगडी दुकान आहे आणि या मेन लाईन हॉलमधून ड्रेनेजचं पाणी वाहत आहे। या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव इतका आहे की लहान लहान लेकरं या ठिकाणी राहण्याची वस्ती आहे, काही दुकानं आहेत, त्यांना सगळ्यांना त्रास होतो आहे। आज हे आजच्या पुरतं नाही आहे, जवळजवळ 3 महिने झालं तर त्रास आहे, तर लवकरात लवकर महापालिकेला सांगितलं तर ते दुसरीकडं स्मार्ट सिटीकडे सांगतात, स्मार्ट वाटर सांगतात महापालिकेकडे। आता हे नेमकं काय, सुरुवातीला त्यांचं काम व्यवस्थित झालेलं नाही आहे त्यामुळे हा सारखा त्रास निर्माण होतो आहे। माझ्या दुकानामध्ये गिराईक येत आज बांगडी दुकानामध्ये या घाणीमुळं। लवकरात लवकर काम करा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।